दमास्कसच्या परिघावरचं हे डुमा शहर. सिरियातल्या युद्धाची झळ या शहराने खूप सोसली आहे. इतकी वर्ष सतत सिरियन सैन्याच्या वेढ्यात अडकलेल्या या शहरात सिरियन बंडखोरांचा निभाव कसा लागला हा प्रश्न अनेकांना होता. सिरियन फौजांशी लढण्यासाठी त्यांनी बोगद्यांचं एक जाळंच विणलं होतं. मी त्यातल्याच एका बोगद्यातून चाललोय. 15 फूट उंचीच्या या बोगद्यातून अनेक लहान सहान वाटाही निघतात. डुमा शहराखाली असलेलं हे बंकर्सचं जाळं अगदी मार्च एप्रिल महिन्यापर्यंत बंडखोरांच्या ताब्यात होतं. इंजिनिअरिंगचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे. हा बोगदा माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली दडला होता. बोगद्याचा हा भाग एक अख्खी गाडी जाऊ शकेल इतका मोठा. इथे अनेक अर्धवट जळालेली कागदपत्रेही पडली आहेत. इथून पळ काढण्यापूर्वी त्यांनी ती नष्ट करण्याचा नक्की प्रयत्न केला असेल. आणि अर्धवट जळालेल्या काही गाड्याही इथे आहेत. आता मी तिसऱ्या तळघरात पोहोचलोय आणि हे अजून जास्त कोंदट आहे. इथे बरेचसे कपडे फेकून दिलेले दिसत आहेत. इथे स्वयंपाकघर आहे, बाथरूमही आहे. सगळं अस्तव्यस्त पडलंय. मला खाली आणखीन एक तळघर दिसत आहे. या तळघरांमध्ये एक समांतर संसारच या बंडखोरांनी उभारला होता असं दिसतंय. सतत होणारा बॉम्ब वर्षाव पाहता ते स्वाभाविकच आहे. ही इथे दिसतीये ही त्यांची कॉन्फरन्स रूम असावी. इथे हे जे चित्र दिसतंय त्याच्या दमास्कसच्या मध्यवर्ती भागातल्या उमय्याद मशिदीच्या पार्श्वभूमीवर जैश अल इस्लामच्या बंडखोरांचा रणगाडा दाखवलाय. अर्थात ते या मशिदीपर्यंत कधीच पोहोचू शकले नाहीत. हवाई फोटोंच्या सहाय्याने काढलेले नकाशेही इथं पडलेत. हा लाकडी फ्रेममधला नकाशा पहा. त्यात प्रत्येक इमारतीला एक नंबर दिलाय. या बंडखोरांचं काम अगदी व्यवस्थित होतं. या तळघरातून लढणाऱ्या बंडखोरांना असं वाटत होतं की ते जिंकतील, पण त्यांचाच पूर्ण बिमोड झालाय.